आज मी तुम्हाला कोरोना व्हायरसबद्दल थोडक्यात सांगणार आहे. दिवसागणिक कोरोना व्हायरसची दहशत वाढूच लागली आहे, तेव्हा सर्वांनी गंभीरपणे कोरोना व्हायरसकडे लक्ष द्या. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. खोकलतानी शिंकतानी नाकावरती रुमालाचा वापर करा. घराच्या बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर करा. घरी वापस आल्यानंतर नेहमी स्वच्छ पाण्याने नियमित प्रमाणात कोपरापर्यंत स्वच्छ चोळून हात धुवा. चेहऱ्याला वारंवार हात लावू नका. ज्या कोण्या व्यक्तीला सर्दी ताप खोकला असेल त्याच्यापासून कमीत कमी 3 फूट लांबूनच बोला. व सर्दी ताप खोकला असेल तर अंगावरती काढू नका. लागलीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही आजारावरती आहार हे फार उत्तम औषध आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रतिकारशक्ती खूप लवकर कमी होते व त्यामुळे अनेकांचे बळी जातात. तेव्हा आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. थंड पदार्थ खाऊ नका. घरामध्ये AC पंखा कूलरचा वापर करू नका. कोरोना व्हायरसपासून COVID-19 हा आजार होतो. हा आजार साथीचा आजार आहे, संसर्गजन्य आजार आहे. हा आजार मच्छरपासून किंवा माशांपासून फैलत नाही, तर तो एकमेकाच्या खोकल्याने साथीने फैलतो. हा आजार झूनॉटिकल आहे. झूनॉटिकल आजार म्हणजे जनावरापासून माणसामध्ये ह्या व्हायरसची लागण झालेली आहे. अजून कोरोना व्हायरसवरती ठोक असं औषध किंवा लस अस्तित्वात आलेली नाही. तेव्हा सर्वांनी कोरोना व्हायरसची गंभीरता ओळखून काळजी घेतलेलीच बरी. गर्दी टाळा, स्वच्छ हात धुवा, स्वच्छता पाळा व कोरोना टाळा. एवढंच मी सांगेल. ह्या व्हिडिओचा उद्देश फक्त आणि फक्त कोरोनाबद्दल जनजागृती करण्याचा आहे. तेव्हा हा व्हिडिओ पाहून कोणीही वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. जर का तुम्हाला वाद घालायचाच असेल तर तुम्ही तुमची ऊर्जा कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्यासाठी खर्च करू शकता. मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करते की गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गर्दी करू नका व कोरोना व्हायरसपासून 4 हात लांब राहा. स्वतःची स्वच्छता पाळा. लहान मुलांना खास करून हात धुण्यासाठी सारखं सारखं प्रोत्साहित करा. वृद्धांची काळजी घ्या. हा आजार लहान मोठे वयस्कर कोणालाही होऊ शकतो. तेव्हा स्वच्छता पाळा, कोरोना टाळा.